सागर बेंगडे भाई डेकोरेशन सौजन्य मोरिया स्पोर्ट्स बेंगडेवानी बेंगडेवाडी पाणी सौजन्य मारुती मस्कर आप्पा सत्कार सौजन्य अमर बेंगडे बॉस आणि नाश्ता सौजन्य रोहित बेरडे भाऊ आणि चेलू सौजन्य गणेश शेवाळे भाऊ कुलर सौजन्य राहुल शेळके भाई स्टम सौजन्य विजय सावंत बॅट सौजन्य निलेश पाटील भाई आणि शूज सौजन्य संजय देवंगळे भाऊ आणि आनी अनिल बेंगडे भाऊ पहिलाच बॉल होता आणि पहिल्याच बॉलला ऑन साईडला वळवलाय डीप वरतून बॉल पकडतील आणि चेंडूची फिकी करतील पहिल्याच बॉलच्या पाठी मागे दोन धावा येताना धावफलकावरती पाहायला मिळतात प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम ढानकेवाडीची प्रकाश आणि त्यांच्या जोडीला अक्षय ही प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे आणि या जोडीला थांबवण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती शंकर यावेळेला डीप मिड विकेटला हाई बॉल खेळलाय परंतु यावेळेला धाव मिळेल ती एक आहे तीन बॉलचा खेळ येथे समाप्त होत्या आणि तीन बॉलच्या समाप्तीनंतर पाच जबाबदा फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतील सुरुवात दोन्ही टीमने संयमाने केली आहे किनरेवाडी विरुद्ध ढानकेवाडी अशी मॅच आहे गोलंदाजी मार्ग वरती प्रारंभिक षटक सर्कलचं पहिलं षटक ज्यांच्या नावी ते शंकर पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट यावेळेला फुलरलीन लेनचा बॉल बॅक टू द बॉलर खेळलाय आपल्याच फल उतरमध्ये हा बॉल अडवलाय हरवळ अगदी हळुवार पद्धतीने हा बॉल समोरच्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न होता दिला तो बॉलला सन्मान आला तो डॉट बॉल पुढील बॉल बॉल नंबर पाच या वेळेला पुढे आले सरळ बॅटने खेळलेला स्ट्रोक पुस्तकी फटका बॉल सिमारे शेच पल इकडे चार तो मिळतोय टीम ढानकेवाडीला चौकार यावेळेला आक्रमण करतायत फलंदाज अक्षय पहिलाच बॉल फेस केला आणि पहिलाच बॉल हाताळत असताना ज्या प्रकारे त्यांनी समोरच्या बाजूला फटका खेळला सरळ बॅटने खेळण्यासाठी आपण नेहमी चर्चा करतो की सचिन तेंडुलकर सर जाणले जातात आणि त्याच प्रकारचा फटका सरळ बॅटने खेळला आणि हा बॉल सीमारेषीच्या पलीकडे पाठवला चार दाव्यांसाठी या इनिंगचा पहिला चौकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय बॅट्समन अक्षय यांच्या बॅटमधून शंकर पुना ने घेतली ज्याने सुरुवातीचे काही बॉल चांगले हाताळले राइट आर्म राउंड द विकेट अपट बार हाई बॉल लॉन्ग ऑन दिशेने बॉल सीमा रेषा चीरतोय चार धावांसाठी दुसरा चौकार लागोपाटचा बॅट्समन अक्षय यांच्या बॅट मधून येतोय धावा एका ओव्हरच्या समाप्तीनंतर बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये टीम धानकेवाडी प्रथम बॅटिंग करताना पहा टॉस जिंकला होता टीम धानकेवाडीने तेरा धावा दाव फलकावरती आहेत पण कॉल काय आहे अच्छे, अच्छे। पाच बॉल झालेले आहेत षटक संपले ओके बरोबर आहे दावा तेरा आहेत म्हणजे आणखीन एक धावा पण स्कोअर बोर्डमध्ये ऍड करायला पाहिजे ओके तर धावसंख्या आहे धाव फलकावरती चौदा धावा एका षटकाखेरीस ओव्हर नंबर दोन ज्यांच्या हाती बॉल सोपवलेला आहे अक्षय षटक क्रमांक दोन त्यांच्या नावी आहे आणि स्ट्राईक करतील टीम कडून बॅट्समन प्रकाश ज्यांनी पाच धावांचा खेळ उभा केला आपल्या टीमसाठी लेफ्ट द विकेट आपटलेला बॉल बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे होता परंतु प्रयत्न थोडासा निष्फळ ठरतोय ज्या प्रकारे बॉलचा वेग होता पाठीमागे थोडासा बॉल उडला बॉलचा वेग देखील चांगला होता बीट करून गेला फलंदाज झाला पहिल्याच बॉलवरती प्रभावित केलंय वेळेला फटका फसलाय प्रॉपर टाइमिंग नाही ही बॉल हावेत उभा राहिलाय शेतरक्षक बॉलच्या खाली कॅच इथे सुटली आहे कॅचेस फार महत्वाचे आहेत एक गाव अकराच्या क्रिकेटमध्ये आणि जिथे त्यास सुटल्यानंतर धावा मिळाला टीम ढानकेवाडीला दोन धावा मिळत आहेत त्याचबरोबर काही सन्मान आपण व्यासपीठावरती करूया आपण सन्मानित करूया अक्षय चव्हाण साहेबांना आणि हा शुभ सन्मान करतील सुरेशजी बेंगडे आबा यात्रा कमिटी अध्यक्ष अक्षय चव्हाण यांना विनंती करूया की आपल्या शुभ सन्मान करा जी बिंगडे आबा यांचा खोरा हो यात्रा कमिटी अध्यक्ष यांचा सत्कार आपण करूया करूयावेळेला ऑन ला परंतु इथे अडवण्याचा प्रयत्न पण कॉल निश्चित मैदानाच्या बाहेरील खेळाडूंचं सहकार्य या बॉल साठी घेतलं जाण पण सळवत आहेत की सहा बॉल षटकार आहे आपण सन्मानित करूया उपाध्यक्ष मेनी खोरा हो यात्रा कमिटी आदरणीय सुरेश जी बेंगडे आबा यांचा शुभ सन्मान आपण मुख्य व्यासपीठावरती करतोय यावेळी हा फटका क्षेत्रक्षक बॉलच्या दिशेने अडवण्याचा प्रयत्न अगदी पायांनी चांगला केलाय बॉल आपल्यापासून थोडासा दूर राहतो हे पाहिलं तिथे आणि त्यानंतर त्यांनी झडप घातली चांगल्या रीतीने अक्षय होते चांगलं क्षेत्रक्षण आपल्या टीमसाठी करतायत आणि धावसंख्या या आहे यावेळेला धाव फलकावरती येताना पाहायला मिळेल चोवीस जाबा धाव फलकावरती आलेले आहेत चार बॉलच्या समाप्तीनंतर चांगली बॅटिंग प्रकाश आणि अक्षय मैदानाच्या आतमध्ये करतायत टीम ढानकेवाडी साठी ढानकेवाडीने टॉस जिंकला विश्वास ठेवलाय फलंदाजांवरती आपट बार ऑन साइडला बॉल वळवलाय दोन क्षेत्रक्षक बॉलच्या दिशेने मार्गस्थ होतील परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल डोक्यावरतून ट्रॅव्हल होतोय चार धाव्यांसाठी मीतील धावा चार येतोय चौकार प्रकाश यांच्या बॅट हा चौकार आलाय पाच बॉलचा खेळ इथे समाप्त होतोय आणि पाच बॉलच्या समाप्तीनंतर धावा आहेत धाव डबल तब्बल अठ्ठावीस पहिला बॉल डॉट दुसरा बॉल दुहेरी धाव तिसरा बॉल षटकार चौथा बॉल दुहेरी धाव आणि त्यानंतर चौकार कोणता बॉल डॉट आहे का पहिला एक सिंगल डॉट आहे त्यानंतर आणखी एक डॉट आहे का ओके म्हणजे षटक संपलेलं आहे दोन ओव्हरचा खेळ ते समाप्त होते आणि दोन षटका अखेरीस लवसंख्या आहे अठ्ठावीस पण सगळे आपण जुन्या बॉल द्या पण सांगते ही विनंती आपण आयोजन कमिटीला करूया आणि पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने ओळिया रंगलेली एक चांगली मॅच आहे ढानकेवाडी विरुद्ध किनरेवाडी अशी मॅच दोन वरचा खेळ इथे समाप्त होते आणि दोन षटका अखेरीस बॅटिंग करताना अठ्ठावीस जवा आतापर्यंत बनवलेले आहेत टीम ढानकेवाडीने बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये टीम ढानकेवाडी बॅटिंग करते त्याच्यामध्ये प्रकाश आणि अक्षय या जोडीने एक चांगला खेळ उभा केलाय पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप अक्षय सोंडुलकर ओवर नंबर मध्ये आलेले आहेत आणि काही सन्मान त्याचबरोबर आपण करूया स्वप्निलजी उंडाळकर राजश्री शाहू महाविद्यालय लातूरचे प्राध्यापक आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण करूया आणि हा सन्मान प्रवीणजी बेंगडे यांच्या आपण करूया प्रामुख्याने अनेक स्पर्धेला ते आवर्जून उपलब्ध असतात आणि प्रामुख्याने लातूरला ते प्राध्यापक आहेत स्वप्नीलजी उंडाळकर सर यांचा शुभ सन्मान आपण करूया यावेळेला हा बॉल सोडून चाललाय पण कळवतात की खराब बॉल आहे व्हाईट बॉलची घोषणा केली अतिरिक्त धाव आपण स्कोअर बोर्डमध्ये ऍड करूया त्याचबरोबर आपण सन्मानित करूया करूयावेळेला हा बॉल डॉट येतोय प्रभावित करतोय हा बॉल फलंदाजाला आणि प्रामुख्याने स्ट्रायकर फलंदाज आहेत यावेळेला अक्षय यांनी सी कॉर्नरला बॉल खेळलाय बॉलच्या खाली एस पी बनतील प्रेक्षक बॉल सीमा रेषेच्या पलीकडे हवाई आक्रमण साधवा षटकार पुढील सन्मान आहे या स्पर्धेच्या माध्यमातून संदीपजी उंडाळकर कर्णधार निनायदेवी स्पोर्ट्स हातेगाव आणि यांचा सन्मान अजय बेंगडे यांच्या शुभ आपण करूया त्यांना विनंती करूया की हा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करा डॉट बॉल येतोय धावसंख्या आहे सततीच जावा धाव फलकावरती प्रकाश आणि अक्षय या जोडीमध्ये एक चांगली पार्टनरशिप टीम ढानकेवाडी उभी राहिली आहे पुढे आले पदर आली त्याचा उपयोग केला मिडॉनला शेत्रक्षक चेंडू ची फेकी एंड ला। परंतु वेद गयू शकला एक सिंगल इथे प्राप्त होते टीम ढानकेवाडीला वाढवावी लागेल परंतु बा प्रयत्न निश्चित आहे टीम समोरच्या बाजूने किंद्रेवाडी करते कमी धावसंख्येवरती आम्हाला रोखायचा आहे खोलवर पद्धतीचा बॉल खेळण्याचा प्रयत्न येथे फसला परंतु एक धाव मिळते टीम ढानकेवाडीला ओव्हर नंबर तीन चाही खेळ येथे समाप्त होत्या आणि तीन षटका अखेरीस टीम धानकेवाडी बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचली आहे एकोणचाळीस या आकड्यावरती एकोणचाळीस जावा दाव फलक्यावरती येत आहेत तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर नंतर अठरा बॉलचा खेळ समाप्त झाला आणि इथून पुढचा टॉस आपण अनाऊन्स करूया पुढची मॅच दोन विजेत्या संघांमध्ये आपण पुढची मॅच खेळूया पहिल्या मॅच मध्ये संघ जिंकला पहिल्या मॅच मध्ये वाकाईवाडी आणि दुसऱ्या मॅच मध्ये काळामोडी हा संघ जिंकलेला आहे या दोन संघांमध्ये पुढची लढत आपल्या समोर येते हा बॉल सीमारेषा चिरतोय चार धावेंसाठी टीम ढानकेवाडी साठी येतोय हा चौकार समाप्त होते आणि हा चौकार बॅट्समन अक्षय यांच्या बॅटमधून आलेला आहे तब्बल तीन चौकारांनी एक षटकार त्यांच्या खेळीच आतापर्यंत वैशिष्ट्य राहिलं आहे ज्या प्रकारे बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला परंतु अगदी जागेवरतून पाय रोवून त्यांनी बॅट फिरवली आणि बॅटची ची वरची कडा बॉलने घेतली विकेटचं पतन पहिलं यश टीम किनरेवाडीला प्राप्त होत आहे आणि यावेळेला गोलंदाज प्रणय यांच्या नावी पहिली विकेट सत्र क्रमांक एक ची त्याचबरोबर काही सन्मान आपण व्यासपीठावरती करूया या स्पर्धेच्या माध्यमातून दादा गायकवाड युवा उद्योजक यांचा सन्मान आपण करूया अजय जी बेंगडे यांना विनंती करूया की आपल्या शुभ सन्मान करा दादा गायकवाड युवा उद्योजक यांना आपण सन्मानित करूया त्याचबरोबर पुढील सन्मान वसंत पवार युवा उद्योजक यांचाही सन्मान अजय बेंगडे यांच्या शुभ हस्ते आपण करूया त्यानंतर पुढील सन्मान अक्षय गायकवाड यांचाही शुभ सन्मान आपण अजय बेंगडे यांच्या शुभास्य करूया आणि त्यानंतर प्रकाश पवार उपकर्णधार निनाय देवी स्पोर्ट्स हातेगाव यांचाही सन्मान आपण या सर्व सन्मानार्थ्यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करूया परंतु मैदानाच्या दिशेने देखील आपण जाऊया महत्वाची मॅच आहे या बॉलवरती धाव मिळतीये दोन धाव मिळत आहेत चार बॉलचा खेळ येथे समाप्त आहे आणि चार बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे सेचाळीस आता उर्वरित दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे आपण टॉससाठी पुन्हा अनाउन्स करूया बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचू शकले नाही बॉल थोडासा पुढे ठेवला त्यानंतर अतिरिक्त उसवी बॉल ला दिली डॉट बॉल आला चला टॉस साठी या विरुद्ध काळा मॉडी आपला टॉस आहे आपण रिपोर्टिंग करा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ही विनंती यावेळेला चेंज ऑफ पेस बॉल मधला वेग थोडासा काढून घेतला हाई डॉट बॉल आला अगदी शेवटच्या काही बॉल मध्ये खूप चांगली गोलंदाजी टीम किंडरेवाडीने केलेली आहे आणि प्रथम बॅटिंग करताना टीम ढानकेवाडीने बनवलेली आहेत सेचाळीस धावा सत्तेचाळीस जाबा बनवायच्या आहेत टीम किनरेवाडीला येणाऱ्या चोवीस बॉल मध्ये आपण पुढील मॅच चा टॉस करतोय हा टॉस आहे काळामवाडी विरुद्ध वाकायवाडी आपण सन्मानित करूया सन्मानार्थ्यांची नावं आपण अलाउन्स करतोय दादा गायकवाड युवा उद्योजक यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया वसंतजी पवार युवा उद्योजक अक्षयजी गायकवाड युवा उद्योजक आणि प्रकाशजी पवार व्हाईस कॅप्टन निनायदेवी स्पोर्ट्स हातेगाव या चारी सन्मानार्थ्यांचा शुभ सन्मान, सन्मान आपण करूया त्याचबरोबर आपण टॉस करूया टॉस आहे वाकाईवाडी विरुद्ध काळामोडी इथून पुढे आपण जाऊया विघ्नेश जी मडवी सर कॉम्बॉक्समध्ये मॉफ करा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जोडतील या टॉस साठी टॉस आहे वाकाईवाडी विरुद्ध काळामोडी द्वितीय फेरीची मॅच आणि त्या मॅच चा करूया आपण टॉस चला टॉससाठी या पुन्हा कॉल आहे वाकाईवाडी विरुद्ध काळमवाडी हा टॉस आपण करूया आयोजन समितीला विनंती करूया की हा टॉस आपण लगोलग करून या चला मैदानाच्या आतमध्ये वेळ घेऊ नका दोन्ही संघांना विनंती आहे की आपण फार वेळ घेत आहे सत्तेचाळीस जावा चोवीस च समीकरण आहे इथून पुढे सत्र क्रमांक दोन साठी टीम किनरेवाडी वाडी या टीमसाठी टॉस जिंकला टीम ढानकेवाडीने आणि प्रथमता बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथमता बॅटिंग करताना त्यांनी बनवल्या सेचाळीस जावा आता सत्तेचाळीस जावांचं टार्गेट ठेवलंय टीम किनरेवाडी या टीम समोर चला मॅच मध्ये स्पीडअप घ्या ही विनंती आहे त्याचबरोबर काही सन्मान आपण करूया त्याचबरोबर आपण रामजी उंडाळकर स्टार क्रिकेटर यांचा सन्मान आपण व्यासपीठावरती करूया अक्षय बेंगडे यांच्या शुभांसह हा सन्मान आपण करतोय रामजी उंडाळकर यांना आपण सन्मानित करूया तर आपण टॉस करूया टॉस आहे एका बाजूला टीम काळमवाडी विपक्ष वाकाईवाडी या दोन्ही संघांनी एक एक मॅच जिंकलेली आहे आणि या दोन्ही संघांमध्ये आपण पुढील मॅचचा टॉस करूया चला आपण टॉस साठी जाऊया आणि हा टॉस तितकाच महत्वपूर्ण आहे जो संघ जिंकेल तो क्वार्टर फायनलच्या फेरीमध्ये धडक मारेल आणि त्यासाठी आपण हा टॉस करूया हॅलो आपण टॉस करूया आणि हा टॉस आहे वाकाईवाडी विरुद्ध काळामोडी किसनजी बेंगडे यांच्या शोभा आपण नाणेफिकीचा कौल करूया प्री क्वार्टर द्वितीय फेरीची मॅच आहे आणि त्या मॅचचा करूया आपण टॉस दोन्ही संघांमध्येही लढत आहे परंतु मैदानाच्या आतमध्ये देखील मॅच सुरू झाली त्याचबरोबर लगोलग आपण टॉस करूया काळा मॉडी टॉसचा कॉल मागेल ओके okay, कॉईन आपण स्पिन करूया हॅलो राम हुंडाळकर काटा हा कॉल आहे आणि काटा आलेला आहे टीम काळामोडी टॉस जिंकला निर्णय काय असेल फिल्डिंग क्षेत्रक्षण करायला वेळ घेणार नाही कारण मॅच सुरू आहे खूप साऱ्या शुभेच्छा आपण दोन्ही टीमला देऊया पुढील मॅच साठी आणि मान्यवरांचा सा आपण आभार मानूया आणि त्यांना विनंती करूया की आपण सानपन्न व्हा आणि या स्पर्धेचा आनंद घ्या यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅकअप वरतून येईल क्षेत्रक्षक बॉलवरती झडप घालता चेंडूची फेकी केली जाईल मयूर चेंडूची फेकी नॉन स्ट्रायकर एंड ला दोन धावा इथे आपण अंकित करूया सत्तेचाळीस जावा आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानाच्या आतमध्ये आले बॅकफूट वरती गेले प्रोटेक्शन नाहीये बॉल सीमारेषेच्या पलीकडे चार धावेसाठी अप्रतिम फटका मधून हा दुसरा चौकार आलाय अप्रतिम बॅटिंग करतात आपल्या टीमसाठी यावेळेला पॅडवरती ठेवलेला बॉल पे अगोदर आपण चर्चा केली की हलकीशी अपील केली आहे तीन प्रकारे एखाद्या फलंदाजाला स्टंपच्या समोर पकडलं जाऊ शकतं लेग बिफोर विकेट शोल्डर बिफोर विकेट आणि बॉडी बिफोर विकेट आ या तीन प्रकारे फलंदाजाला पंच आउट देऊ शकतात तीन इष्टनच्या समोर ज्यावेळेस एखादा बॉल अंगाला किंवा पाडला भेदतो ऑन साईडला ला बॉल वळवलाय डीपला प्रोटेक्शन आहे ओ इथे पहा बॉल वेगाने वेगाने वे निघून गेलाय चार धावींसाठी खराब क्षेत्रक्षण दुजोरा मिळालाय चार धावींचा प्रकाश एक ऑलराउंडर बॉलिंग च्या रनवे वरतून निघतील यावेळेला बॅकफुट वरती गेले डीप ला प्रोटेक्शन नाहीये लॉंग ऑफ ला बॉल आणखी एक सीमारेषा ओलांड तो चार साठी सत्तेचाळीस धावांचा सा पाठलाग करताना टीम किनरेवाडीची सुरुवात धमाकेदार एकावरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि अठरा धावा धाव फलक्यावरती आलेले आहेत काही सन्मान आपण करूया स्टार खेळाडू अमोल पवार यांचा सन्मान आपण करतोय आणि हा सन्मान रोहन आस्कट यांच्या शुभास्य आपण करूया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उपाध्यक्ष कुर्ला कलिना यांच्या शुभास्य आपण हा सन्मान करूया जिथे सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करताना टीम किनरेवाडीने सुरुवात चांगली केली अठरा धावा बिना गाड्याच्या मोबदल्यामध्ये उभ्या केलेल्या आहेत ओव्हर नंबर दोन साठी टीम ढानकेवाडीकडून अक्षय आलेले आहेत या टीमच्या आणखीन एक ऑलराऊंडर खेळाडू फटका फसला आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये पकडले चांगली कॅच पहिल्या विकेट पतन टीम किनरेवाडीला धक्का क्रमांक एक आणि यावेळेला फलंदाज होते अक्षय परतीच्या दिशेला तंबूच्या आश्रयाला पहिलं षटक राहिलं टीम किंडरेवाडी या टीमच्या बाजूने परंतु ओव्हर नंबर दोनचा पहिला बॉल टीम ढानकेवाडी या टीमच्या बाजूने राहतोय कारण पहिल्याच बॉलवरती त्यांना यश प्राप्त होत आहे विकेटची गरज होती परंतु अशा क्षणाला अक्षय आले आणि त्यावेळेस त्यांच्या नावी पहिली विकेट येथे येताना आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन येत चला वेळ घेऊ नका स्पीडअप घ्या अक्षय मैदानाच्या आतमध्ये येत आहेत दोन्ही संघांना विनंती आहे की आपण फार वेळ घेऊ नका सोळा संघ आपण आजच्या दिवसामध्ये खेळवतोय यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही बॉल अगदी ऑनला खेळायचा होता परंतु डॉट बॉल आलाय त्याची प्रचिती आली टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतमध्ये आणलाय इथे वळवलाय चांगल्या रीतीने गोलंदाज अक्षय यांनी तब्बल आतापर्यंत दो दोन बॉल हाताळले एकही धाव त्यांनी खर्च केली नाहीये वेळेला आणखीन एक ओवरपिच बॉल अप्रतिम गोलंदाजी कमाल करून दाखवलीये अगदी वैविध्यपूर्ण गोलंदाजी केली आहे वैशिष्ट्यपूर्ण बॉल त्यांनी हाताळले काही बॉल थोडेसे पाठी होते काही बॉल थोडेसे पुढे होते काही बॉल आतमध्ये येणारे देखील होते अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचं वर्णन आपण अशा प्रकारे करूया हाही बॉल थोडासा ओरपीस ठेवला पणच आता वळतील फार वेळानंतर हा खराब बॉल येतोय धावसंख्या आता थोडीशी पुढे सरकते तीन बॉलच्या समाप्तीनंतर पहिली धाव आली आहे धावसंख्या आहे एकोणीस धावा धाव या मॅच मध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल प्रत्येक प्रत्येक संघाला झुंजावं लागतं प्रत्येक प्रत्येक संघाला संघर्ष करावा लागतो इथे पहा बॉल अडवण्याचा प्रयत्न फ्लाय सिलिप फसला बॉल आता डीपला ट्रॅवल झाला तिथून चेंडूची फेकी होते स्ट्रायकरणला त्याच बरोबरीने या बॉलवरती धावा अंकित होतील त्या तीन या प्रकारच्या धावा रोखाव्या लागतील टीम ढानकेवाडीला ज्या प्रकारे फलंदाजी राहिली परंतु गोलंदाजी करताना पहिलं षटक थोडंसं महागड राहिलंय कमबॅक करायचं असेल तर चांगलं क्षेत्रक्षण चांगली गोलंदाजी टीम ढानकेवाडीला आणि त्यानंतर टीम किनरेवाडी या टीमच्या बाजूने ही जर मॅच पाहिली तर संयमाची बॅटिंग त्याचबरोबर थोडस आक्रमक देखील त्यांना व्हावं लागेल कारण सत्तेचाळीस धावांचा पाठलाग त्यांना करायचा आहे यावेळेला थोडेसे शफल झाले परंतु पंच कळवतात की बॉल डावीशी सोडून चाललाय अतिरिक्त धाव आपण स्कोर बोर्ड मध्ये ऍड करूया सुरुवातीचे बॉल फार चांगले होते तीन बॉलच आपण कौतुक केलं परंतु अगदी दोन बॉल त्यांनी वाईट देखील टाकलेले आहेत गोलंदाज अक्षय यांनी प्रयत्न आणखीन चांगले करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये पुढील बॉल यावेळेला समोर ठेवलेला बॉल समोरच्या दिशेलाच पाठवून दिलाय सीमारे पलीकडे इकडे साधावेसाठी टोलेजंग षटकार

Check, check, check hello, 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 hello.

तर पुन्हा एकदा आपण वडिया मैदानाच्या दिशेने सत्तेचाळीस धावांचा पाठलाग करताना धावसंख्या झालेली आहे सेहेचाळीस अवघ्या एका धावीची गरज आहे टीम किनरेवाडीला मॅच जिंकण्यासाठी प्रामुख्याने चांगली बॅटिंग प्रणयची राहिली त्यानंतर प्रारंभिक जोडीमध्ये शंकर यांनी जो खेळ उभा केला तो खूप चांगला राहिला टीमसाठी आता इथून पुढे अवघ्या एका धावीची गरज आहे टीम ढानकेवाडीने प्रथम बॅटिंग चांगली केली होती परंतु धावांचा बचाव करताना अगदी ओसंडून धावा त्यांनी खर्च केल्या जी रननी ती आखली होती ती इथे उधळून लावली टीम किनरेवाडीने यावेळेला बीट करून जाणारा बॉल आहे शेवटच्या क्षणापर्यंत टीम ढानकेवाडीला लढावं लागेल हा डॉट बॉल येतोय परंतु विकेटचं पतन आहे फलंदाज आणखीन एक कोसळेल अजूनही पाच बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि एका धावेचा बचाव फक्त करायचा आहे प्रामुख्याने या सर्व गोष्टी होऊ शकतात आपण म्हणतो ना अशक्य ही गोष्ट शक्य होते करावा लागतो चांगला प्रयत्न आपल्या जीवनातील सर्वोत्तम पाच बॉल चांगल्या रीतीने टाकावे लागतील परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन येत आहेत अवघ्या एका हबीची गरज आहे आणि यावेळेला हा फटका डीप मिडविकेटच्या दिशेने मार्गस्थ होतोय मॅच फिनिश करून टाकले चौकाराने टीम किनरेवाडीचा पण अभिनंदन करूया आणि टीम ढानकेवाडीचा पण आभार मानूया